नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुट प्रश्न या घटकातील वेन आकृती हा उपघटक येथे अभ्यासणार आहोत यावर आधारित काही प्रश्न आता आपण येथे पाहूया सोबतच्या वेन आकृतीत विविध वाहनांनी प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या दर्शवलेली आहे त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा बस व सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानानेही प्रवास करतात म्हणजे रेल्वेतील संख्या सोडून द्यायची आहे बस विमान आणि सायकल बसने प्रवास करणारे लोक यांची संख्या प्रथम येथे मांडून घेऊया दहा पन्नास वीस पस्तीस या चौकोनातील आपण सर्व संख्या घेतलेल्या आहेत त्यानंतर सायकलने प्रवास करणारी संख्या घेऊया सायकलने प्रवास करणारी संख्या आहे पाच वीस पंचवीस पस्तीस पंधरा पंच्याहत्तर त्यानंतर विमानाने प्रवास करणारे लोक घेऊया दहा पंधरा नव्वद अशा पद्धतीने आपण प्रश्नामध्ये जे विचारलेले त्या प्रकारची माहिती आपण प्रथम मांडून घेतलेली आहे काय विचारलंय बस व सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानानेही प्रवास करतात या तिन्ही मध्ये असणाऱ्या कॉमन संख्या आपल्याला किंवा सामायिक असणाऱ्या संख्या शोधायची आहे दहा जर पाहिली तर सायकलमध्ये नाही त्यामुळे त्याचा विचार सोडून द्यायचा पन्नास ही संख्या पाहिली तर ही संख्या या दोन्हीमध्ये पण नाही वीस ही संख्या जर पाहिली तर बस आणि सायकलमध्ये आहे परंतु विमानामध्ये मात्र नाही पस्तीस ही संख्या मात्र बसने प्रवास करणाऱ्यामध्ये पण आहे सायकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये पण आहे आणि विमानाने प्रवास करणाऱ्यांमध्ये सुद्धा आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पस्तीस पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे तोच प्रश्न आहे पाहूया फक्त बदल झालेला आहे फक्त सायकलने प्रवास करणारे किती लोक आहेत फक्त सायकलने प्रवास करणारे या ठिकाणी फक्त सायकलने प्रवास करणारे पंचवीस लोक आहेत पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे बस व विमान या दोनच वाहनांनी प्रवास करणारे लोक आणि फक्त रेल्वे व विमान या वाहनांनी प्रवास करणारे लोक यांच्या संख्येत किती फरक आहे फक्त बस व विमान बसचा बी घेऊया विमानचा ए घेऊया बी अधिक ए फक्त बस व विमान या दोनच वाहनांनी प्रवास करणारे लोक येथे घेऊया बस आणि विमान या दोनच वाहनांनी प्रवास करणारे लोक आहेत दहा त्यानंतर रेल्वे व विमान आर अधिक ए रेल्वे आणि विमान या दोनच वाहनांनी प्रवास करणारे लोक आहेत तीस काय विचारलंय यांच्यातील फरक मग तीस वजा दहा बरोबर पर वीस पर्याय क्रमांक तीन है अपला ले ले कबड़ी कबड़ी खेल हे आपलं अचूक उत्तर आहे वरीलपैकी कोणता खेळ सर्वात जास्त खेळला जातो खेळ दिलेले आहेत सुरुवातीला आपण कबड्डी पाहूया कबड्डी खेळ खेळणारे लोक वर्तुळामध्ये आहेत ऐंशी दोन नऊ हे अंक आहेत ऐंशी अधिक दोन ब्याऐंशी ब्याऐंशी अधिक नऊ एक्क्याण्णव त्यानंतर पुढचा खेळ पाहूया क्रिकेट क्रिकेटमधील जे अंक आहेत ते मांडून घेतलेले आहेत दोन सात पाच बारा साठ यांची बेरीज केली तर शहाऐंशी येते त्यानंतर खो खो खेळणारे खेळाडू पाहूया खो खो खेळणारे कशामध्ये आहे खालील चौकोणामध्ये आहे पहा त्यामधील अंक आपण मांडलेले आहेत सात दहा बारा पंचेचाळीस पंचवीस नव्याण्णव त्या ठिकाणी खेळाडू आहेत आणि त्यानंतर फुटबॉल खेळणारे लोक पाहूया फुटबॉल खेळणारे लोक त्रिकोणामध्ये आहेत नऊ एक पाच बारा पंचेचाळीस पंधरा एकूण सत्याऐंशी खेळाडू आहेत सर्वात जास्त खेळ खेळणारे लोक खो खोमध्ये आहेत नव्याण्णव आहेत पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे फक्त खो खो आणि क्रिकेट हे दोनच खेळ खेळणारे लोक किती आहेत खो खो खेळणारे आणि क्रिकेट खेळणारे खेळाडू किती आहेत यामध्ये आपल्याला निरीक्षण केल्यानंतर दिसतंय फक्त खो खो आणि क्रिकेट खेळणारे खेळाडू फक्त सात आहेत पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता वर्तुळ त्रिकोण चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता या ज्या तिन्ही आकृत्या आहेत या तिन्ही आकृत्यांचा पर्याय मधून जाऊया दोन अंक जर पाहिला तर त्रिकोणामध्ये नाही पाच हा अंक जर पाहिला तर वर्तुळामध्ये नाही चार हा अंक वर्तुळात पण आहे त्रिकोणात पण आहे आणि चौकोणामध्ये सुद्धा आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या खाली जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही सोडवायची आहेत